विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवनेर प्राइम घेऊन येत आहे एक विशेष कार्यक्रम. मी आमदार बोलतोय. नमस्कार, मी गणेश मोडवे. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईमचा खास लोकप्रिय आणि विशेष कार्यक्रम मी आमदार बोलतोय. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आलेलो आहोत अशा गावात ज्याचं नाव आहे राळेगणसिद्धी. राळेगणसिद्धी म्हटलं की सर्वात पहिलं ओठावर नाव येतं ते म्हणजे अण्णा हजारेंचं. अण्णा हजारेंचं भारत देशाकरता फार मोठं योगदान आहे. एक स्वातंत्र्य सैनिक, ते लोकपाल बिल, त्याचबरोबर तंबाखू मुक्त गाव अशी या राळेगणसिद्धीची कहाणी आहे. याच राळेगणसिद्धीमधून अण्णा हजारे घडले आणि त्यांनी देशाचं नेतृत्व साकारलं. तर चला याच राळेगणसिद्धीमध्ये आपण जाऊन पाहूयात इथल्या नागरिकांच्या मनामध्ये काय प्रतिक्रिया आहे. या राळेगणसिद्धीमधल्या नागरिकांच्या भावना आणि त्यांना आमदार कसा हवाय व त्यांच्या मनातला आमदार कोणा होईल हे आपण जाणून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? सोमनाथ गवळी. तुमच्या मनातला आमदार कसा असावा? लोकांच्या हिताचे कामं करणारा असावा, तालुक्यातला विकास व्हावा आणि आम जनतेपर्यंत पोहोचणारा असला पाहिजे. निसच मोटल्यांच्या गाठी बिठी घ्यायच्या आणि जायचं असं नसलं पाहिजे. तालुक्यात काय काय कामं झालीत? तालुक्यात सडकेची कामं झालेली आहेत, रस्त्यांची कामं व्यवस्थित झालेली आहेत. काय कामं राहिलेली आहेत? भरपूर येतं. राहिलेली कामं पाण्याच्या अडचणी भरपूर येतं. समाधानी आहात का तुम्ही? नाही ना, समाधानी नाही येतं. परिवहन विषयावरती पाहिजे ना. आता समजायचं रस्त्याची आपण अडचण समजू शकतो, पण पाण्याच्या अडचणीला काय करणार आहे? पाणी पाहिजेच ना, गरजेचं आहे ते. समाधानी नाही नाहीत. परिवर्तन व्हावं असं वाटतं. असं वाटतं हो, परिवर्तन व्हावं. परिवर्तनाला नवा चेहरा आहे कुणी? आहे ना. कोण? आता निलेश लंके जे येतं खुदकरू येतं. हो, ते विकास करतील ना असं वाटतं. विकास करतील असं वाटतं यार. सत्तेत नसतानाही विकास करतात ते म्हणल्यावरती ते जरूरच करतील. काय विकास केला त्यांनी? त्यांनी भरपूर गावांचे त्यांनी ॲम्ब्युलन्स राबवल्या, कोणाच्याही गरजी असतील त्याचे भांडणं दंड मिटवले, गावापर्यंत पोचले सर्वांच्यासाठी, नोकऱ्यांसाठी मुलांसाठी नोकऱ्या पाहिजे ना त्याचा मेळावा घेऊन त्यांनी नोकरी दिली. त्यांना 5400 मुलांना नोकरी दिली आता त्यांनी गेल्या महिन्यामध्येच. आगामी काळात निवडणुका होताना विजय आवटी आणि निलेश रंगे एकमेकांसमोर निवडणूक लढायला उभे राहिले तर तुल्यबळानं कोणाचं पारडं जड असू शकतं? निलेश लंकेचंच राहील. का? कारण त्यांनी पहिल्यापासूनच काम केलेलं आहे. शिवसेना त्यांनीच वाढवलेली आहे, पण शिवसेनेतून त्यांना स्थान न मिळाल्यामुळे ते राष्ट्रवादीमध्ये गेले. गुरु शिष्याचं हे नातं. हा, पण त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी झाली. आत्ता दोन्ही ही व्यक्ती शिवसेनेच्या, पण त्यांची हकालपट्टी झाली. मग याचा फायदा किंवा याचा तोटा विजय आवटेंना याचा तोटा होऊ शकतो? नक्की होईल. हो, तोटाच होईल. आमदारांवरती एवढा आक्रोश का? ह्याच्यामुळंच ना. कामं जे कामं गरजू कामं जे येतं ते व्हायला पाहिजे ते होत नाही तर त्यांचा स्वभाव आकडू आहे. समजा मला काही गरज आहे मी गेलो नाही नाही म्हणूनच म्हणणार पहिल्यांदा. तुम्ही एकट्याच का आले? जास्त जणांना घेऊन गेले तर तुम्हाला काही कामं नाहीत का? एवढ्या जणांना का घेऊन आले? हा विषय त्यांचा राहायचा. त्याच्यामुळं लोक बरेचसे नाराज येते त्यांच्यासारखेच. आम्ही जातीचे शिवसैनिक, परंतु आम्ही त्याच्यामुळे सोडलं की व्यक्तीवरती नाराज झालो तो आम्ही. यावेळेस मग पक्ष बघायचा की मनुष्य बघायचं? मनुष्य बघायचा. मनुष्य बघायचं, विकासाच्या पाठीमागे जायचं. नमस्कार. आपलं नाव? माझं नाव मनोज दीक्षित. काय करतं आपण? ॲक्च्युली मी भारती एअरटेलमध्ये मॅनेजर लेवलला आहे आणि आज योगायोग असा आहे की राळेगणसिद्धीचं माझं व्हिजिट होतं, मार्केट व्हिजिट, तर त्यानिमित्तानं मी इकडं आलो होतो. राहायला कुठे आहात? राहायला मी अहमदनगरला आहे. तुमच्या मनातला आमदार कसा असावा? निश्चितच माझ्या मनातला जो आमदार आहे तो नेहमी मला हा प्रश्न घर करून बसलेला आहे. कारण मला वाटतं की आमदार हा असा असायला पाहिजे, कुठल्याही जातीचा नसावा, कुठल्याही भाषेचा नसावा आणि बिलकुल त्यांनी डेव्हलपमेंट रिलेटेड काम करावं. कारण आजकाल जर तुम्ही परिस्थिती बघत असाल तर शेतकऱ्यांची परिस्थिती फार बिकट आहे. मी स्वतः शेतकरी कुटुंबातला आहे, एक छोट्याशा कुटुंबातला, आणि मला माहिती आहे की शेतकऱ्यांचे आज ज्या पद्धतीने हाल होत आहेत ते खूप गंभीरीची गोष्ट आहे. कारण सरकार जे आहे, कुठलंही सरकार जरी आलं तर शेतकऱ्यांकडे पाठ वळून आहेत. कारण प्रत्येक ठिकाणी आपण जर मीडियामध्ये बघतो किंवा टेलिव्हिजनमध्ये बघतो किंवा न्यूजपेपरमध्ये बघतो तर डेफिनेट आपल्याला अशी बॅड न्यूज येते
वाईट बातमी वाचायला मिळते की शेतकरी हा हाल हाल होऊन किंवा कर्जाचा डोक्यावर बाजार घेऊन तो आत्महत्या करतो, तर त्याची जिम्मेदारी जी आहे ते गव्हर्नमेंटवर डेफिनेटली असायला पाहिजे. पण पहिली गोष्ट, जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्यासाठी जर हमीभाव किंवा शेतकऱ्यासाठी चांगल्या गोष्टी दिल्या तर डेफिनेटली आपला हा जो देश आहे प्रगतशील देश होईल. कारण जय जवान जय किसान हा जो काही पंचलाईन आहे तो खरंच एक इंडिया डेव्हलपमेंटसाठी खूप प्रेरणादायी आहे. तर मी हे सांगेल की जरूर शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. थँक्यू. शेतकऱ्यांवरती लक्ष देण्याकरता किंवा शेतकऱ्यांना समाधानपूर्वक कामं किंवा हमीभाव देण्यासाठी हे शासन कुठेतरी अयशस्वी झाल्यासारखं वाटतंय का? येस, निश्चितच. जेव्हापासून मी लहानपणापासून बघतो आहे की फक्त खोटे आश्वासन हे शासन देत आहे. ज्यावेळेस आपण कुठला एखाद्या मीडियाने प्रश्न विचारला की तुमची सरकार आता आली आता तुम्ही निश्चितच जे काही शेतकरी आहे त्यांना हमीभाव देणार आहात, तर त्यांच्याकडे एक उत्तर जो असतो तो म्हणजे सॅटिस्फॅक्शन देणारा नसतो. ते फक्त उडवडीचे प्रश्नाचं उत्तर देतात की आम्ही नक्कीच निश्चित त्याला करू. पण मला वाटतं आतापर्यंत अशी कुठलीही गव्हर्नमेंट आली नाही आहे जे शेतकऱ्यांच्या पाठीमागं राहून त्यांनी शेतकऱ्यांसाठी एक चांगला पाऊल उचललेलं आहे असं मला कधी वाटलेलं नाही आहे. शेतकऱ्यांसाठी हे शासन जर अयशस्वी आहे परिवर्तन होऊ शकतं? हो, निश्चितच. ज्याप्रमाणे आपण जर डेव्हलपमेंटची विचार केला तर डेफिनेटली आज आपण शहरामध्ये बघतो आहे बिल्डिंग्स दिसत आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर रोड वगैरे बघतो आपण, ते पण बरं आहे, मेट्रो आहे, है ना, बरेच काही गोष्टी ते करत आहेत. पण आज जर शेतीकडे जर बघितलं किंवा शेतकऱ्याकडे जर बघितलं तर डेफिनेटली गव्हर्नमेंटची कुठं ना कुठं मिस आहे किंवा गॅप आहे म्हणेल मी. तर डेफिनेटली गव्हर्नमेंटने याकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण आज जर बघितलं आपण जवळपास 70-80% जे काही पॉप्युलेशन आहे ते आज शेतकरी वर्ग आहे, तर त्याच्याकडे गव्हर्नमेंटने लक्ष दिलं पाहिजे, एक चांगलं सपोर्ट दिला पाहिजे. आम्ही हे म्हणत नाही की शेतकऱ्यांसाठी तुम्ही कर्जमाफी द्या, आम्ही हे म्हणतो की शेतकऱ्यांना जे काही माल ते पिकवतात किंवा मेहनत करतात शेतीमध्ये त्याचा जर त्यांना योग्य भाव दिला तर कोणी कर्ज मागणार नाही, उलट हे जे आहे हे डेव्हलपमेंटकडे जाणार, माझा असं एक पर्सनल व्ह्यू आहे. हे शासन जे असमर्थ होत आहे यामध्ये अगदी पंतप्रधानांपासून गाव पातळीवर आमदार झेडपी पंचायत हे सर्व लोकप्रतिनिधी येतात, सगळेच याला जबाबदार आहेत. बघा, कुठलीही गोष्ट जर आपण म्हटलं तर सगळे जबाबदार त्याच्यामध्ये मी असं एक माझा आन्सर देणार नाही. पण डेफिनेटली प्रत्येक प्रश्नाचा एक रूट कॉज असतो, ज्याला आपण म्हणतो की लहान गोष्टीपासून मोठ्या गोष्टीपर्यंत जर पोहोचायचं असेल तर एक हायरार्की असते, राईट? तर जर ग्रामपंचायत असेल तर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये या शेतकरी वर्गासाठी काय काय करू शकतो आपण, या काही योजना ज्या आहेत त्या योजना पोहोचत नाही आहे, किंवा तलाठी ऑफिस असेल किंवा तहसील ऑफिस असेल, तर डेफिनेटली जी हायरार्की आहे ती हायरार्की कुठून कुठं जर क्लिअर झाली तर डेफिनेटली आपल्या शेतकरी वर्गाला एक चांगला मदतीचा हात मिळू शकतो गव्हर्नमेंटकडून. पण काय आहे, वरती जर जी आर निघाला तर खालपर्यंत येईपर्यंत शेतकऱ्याच्या हातात कधी जी आर येत नाही, हे माझा पर्सनल अनुभव आहे. कारण गव्हर्नमेंट ज्यावेळेस जी आर काढतो किंवा मीडियाला सांगतो की हमने अच्छे दिन लाए किंवा अच्छी चीज की आहे, डेफिनेटली पंतप्रधान एक आउटस्टँडिंग आणि ऑसम आहे. मी खुद स्वतः पंतप्रधानला फॉलो करतो, ठीक आहे, मी कुठल्या पक्षाला फॉलो करत नाही, पण डेफिनेटली ॲज अ ह्युमन बिईंग आणि ॲज अ प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया डेफिनेटली ही इज अ वन ऑफ द व्हेरी गुड जंटलमॅन. आणि डेफिनेटली या माणसाचे जे काही गोष्टी आहेत वरती त्या खालपर्यंत येईपर्यंत मला वाटतं कुठंतरी गॅप किंवा कम्युनिकेशन गॅप आहे. परिवर्तन व्हावं असं वाटत असताना या ठिकाणी पारनेर तालुक्यात आता विद्यमान आमदार विजय आवटी त्यांच्याच पक्षात असणारे निलेश लंके, परंतु पक्षाने हकालपट्टी केल्यानंतर ते आता स्वतःचं अस्तित्व उभं करत आहेत. तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये विजय आवटी यांच्या विरोधात निलेश लंके उभे राहिले तर कोणाचं पारडं जड होईल असं तुम्हाला वाटतं? सर बघा, एका माणसाच्या म्हणण्याने कोणाचं पारडं प्लस किंवा मायनस हे आपण निश्चित करू शकत नाही. कारण जनता जे आहेत ती जनता जनार्दन आहे, ते डिसाईड करतात की कोणाला हिरो बनवायचं कोणाला झिरो बनवायचं. आज जर आपण विचार केला तर दोन्ही व्यक्ती आपापल्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित काम करत आहे. शेवटी एकच सांगेल की जो कोणी पक्षाचा व्यक्ती येईल किंवा कोणी विद्यमान आमदार होईल
त्यांनी एकच विचार करायला पाहिजे की विकास आपल्या गावाचा आपल्या शहराचा चांगल्यात चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे, जेणेकरून प्रत्येक वर्गातल्या व्यक्तीला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. मी एवढं सांगेल. तुमचं नाव? राम पाटरे. तुमच्या मनातला आमदार कसा असावा? आमच्या मनातला आमदार असा असावं का आमची वैयक्तिक कामं करावं. कोण वाटतो असं? निलेश लंके. का बरं? आमची कामं करते ना, आम्हाला कामाला लावते कुठेतरी. आमची कामं झाली पाहिजे सगळी गावातली. निलेश लंके करते ना असं वाटतं का? हरणाबाई रंगनाथ महापारी. तुमच्या मनाने आमदार कसा पाहिजे? आमच्या मनाने आमदार म्हणजे असे पाहिजेत का आपली सुधारणा झाली पाहिजे, गोरगरिबांचं काही कल्याण केलं पाहिजे, काही म्हणजे सगळीकडं असं हे केलं पाहिजे, म्हणजे असे पाहिजेत म्हणजे आमदार आले ना. आमदार कोणतेही असून गोरगरिबांची सेवा झाली पाहिजे त्यांच्या हातून, किंवा आपलं देशाचं राष्ट्राचं हे वाढवलं पाहिजे. हे का नाही? कोण वाटतो असं आमदार? कोण वाटतो तुम्हाला? कोण वाटतो आता कोण जे येईन ते आता आम्हाला नक्की. आमदार कोण येतात का आता इथले आमदार? विजय आवटे आणि निलेश लंके हे जर निवडणुकीला उभे राहिले तर कोणाचं पारड जड राहील? कोण आमदार होऊ शकतो असं काही सांगू शकता नाही येत. म्हणजे आता आता इथून मग विजय आवटे होते, त्यांनी पण भरपूर कामं केलेले आहेत. म्हणजे आपण आम्हाला काही म्हणजे घेईन ते आपलेच आहेत ना, असं आम्हाला कसं भेट म्हणजे काय म्हणता येईन असं नाही. त्यांनी पण भरपूर कामं केलेले आहेत, आता जे येईन त्यांनी पण भरपूर म्हणजे असे करायचे कामं असतात. हे आता हे लंके म्हणजे आता उभे राहणार आहेत. निलेश लंके ओळखता का? म्हणजे कोणी काही ना आमचं काही ओळखता का? ओळखायला तसं काही नाही. म्हणजे आता आमचं अण्णांचं आंदोलन चाललं होतं ना, त्यावेळेस त्यांनी बरोबर बरंच आम्हाला म्हणजे पाठिंबा दिला. आणि लंके निलेश लंके लंके आमदार व्हावा असं तुम्हाला वाटतं का? वाटतं. पण आता आपण म्हणायचं म्हणजे प्रत्येक माणसाला कसं वाटतं का म्हणजे असं बाजू धरून बोलता नाही. म्हणजे असं अंदाजे काय का नाही बरोबर तुमच्या अंदाजे काय वाटतं? मग त्यांनी आता आम्हाला असं केलं, अण्णांचं आमचा उपोषण सोडवलं आमच्या आणि आमच्या अण्णांना बरं म्हणजे लवकरात लवकर हे केलं मंत्र्यापर्यंत जाऊन. म्हणजे असं चांगलं माणूस आहे म्हणजे असं वाटतं ना आपल्याला का चांगलं माणूस आहे. निवडून आलं तर चांगलंच आहे ना म्हणजे असं आहे का नाही त्या दृष्टीने. आणि मग ते कामं पण करतील भरपूर कारण त्यांचं हे चांगलं आहे असं. पण आता इथून मागं जे गेले त्यांनी पण कामं केलेली आहेत. पण आता त्यांनी पण आमच्या अण्णांच्या आंदोलनात सहभाग घेतला, पाठिंबा दिला आणि सोडवलं आमचं अण्णांचं उपोषण. त्यांना लई दिवस म्हणजे बसून नाही दिलं, सगळे रस्ते पॅक केले, सगळं हे केलं. आता आम्हाला माहिती आहे ना. पण आता आपल्याला नेमकं म्हणजे हे नाही करता येत ना. मावशी नमस्कार. नमस्कार. काय नाव? सुलोचना. काय करतं? शेती. काय भाजीपाला करायचं? परवडतं का शेतीमध्ये? परवडतं का? परवडत रोगाट आहे, एकतर पाऊस नाही, पावसात निघून चुकून नेवडतं रोगाट परत बसायचं घेऊन. आपलं बाजारभाव? बाजारभाव काय असं कमी जास्त झालं की मग हायद्या भाव तर द्यावा लागत. याला जबाबदार कोण वाटतं? कोण वाटत आता कोणाला जबाबदार? निसर्ग पण कधी कधी धोका देतो आणि प्रत्येक असं जास्त भाजीपाला आला की मग ती सरकार लोकप्रतिनिधी जबाबदार वाटतात का? तसं सांगता येत नाही म्हणायचं. सरकारचा मनातला आमदार कसा पाहिजे? आमदार कसा गाव विकास करणारा पाहिजे. आता वाटायला सगळे समोर आले की सगळे छान छानच बोला देतात. पण असं कसं काम झाले पाहिजे? कसं सांगावं ते विजय आवटे. हा विजय आवटे चांगले ते. हा निलेश लंके. हा यांच्यात जर आमदारकीची लढत झाली तर कोणाचं पारडं जड राहील? आतापर्यंत विजयराव आवटेच होते. आतापर्यंत म्हणजे तीच होते म्हणलं. निलेश लंकेचा काय अनुभव नाही आम्हाला ना. आतापर्यंत त्याने खूप चांगले कामं केले आमदाराने. पण तसे रोडचे कामं केले, परत असे काही निधी बिधी भरपूर आणले. त्याने पंचायत समितीत पण भरपूर निधी यायचा, तोपर्यंत गावापर्यंत पोचायचे. पण पाण्याचा प्रश्न सोडला? हा पाणी पण यायचं आम्हाला. तुमच्या मन आमदार कसा असावा? आमदार कसा आहे? शेतकऱ्याचा विचार करणारा पाहिजे असं, बाकी काही नाही. मालाला थोडासा बाजार भेटला पाहिजे आणि थोडं शेतकऱ्याला लक्ष दिलं पाहिजे. बाजारभाव व्यवस्थित, दुधाला बाजारभाव आणि सगळ्याच गोष्टीने सगळा विचारपूर्वक करणार असा पाहिजे. या सरकारवर समाधानी आहात का तुम्ही? हो आहेत ना. आत्ता समाधान नाहीत. परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तन झालं पाहिजे. परिवर्तनाला कोणता नवा चेहरा आहे का? कोण वाटतो नवीन चेहरा बदलायला? चेंजिंग जो समजा चेंज होणार असा पाहिजे बो असं. म्हणजे आगामी आमदारकीच्या निवडणुकींमध्ये विद्यमान आमदार विजय आवटे आणि निलेश लंके यांच्यात जर लढत लागली तर कोणाचं पारड जड राहील? तसं निश्चित सांगू शकत नाही, पण ती येऊ शकतो असं. कोण येऊ शकतात? जो काम करणार ते येऊ शकतो. आपलं नाव? उगले सर, दौलतराव उगले.
तुमच्या मनातला आमदार कसा असावा? आमच्या मनातला आमदार हा सुजाण, कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक आणि लबाड्याने करणारा असावा आणि गुन्हेगारांना ताकद देणारा कधी असू नये असे सामान्य माणसाची प्रतिक्रिया. आणि एक ही आता जे चालले ना, हा पक्षात गेला त्या पक्षात गेला आणि शरद पवारासारख्या ज्येष्ठ माणसाला जी अशी जी माणसं लबाड फसवणूक करून चाललेत ना, ह्या माणसाविषयी जनतेविषयी प्रचंड राग आहे. जनता बोलत नाही याचा अर्थ जनतेला कळत नाही असं समजूच नका. जेवढे इकडे आराम केलं स्वार्थासाठी गेली, यांना लोक पाडल्याशिवाय राहणारच नाही. कोणत्या पक्षी द्या असतो माणसाने ज्या एका विचाराने कुठे राहा, पण जिथं दिल्या घरी सुखी राहावं, व्यवस्थित राहावं. पण केवळ आमच्या ठिकाणी खायला मिळते आणि म्हणून जर आपण जाणार असेल तर ती भूमिका बरोबर नाही. स्वार्थात इतक्या खालच्या लेवलचं राजकारण असेल तर आमचा सामान्य जनतेचा विश्वासच राहिला नाही. परिवर्तन व्हावं असं वाटतं का? परिवर्तन जरूर व्हावं, पण विचाराने व्हावा. म्हणजे विचाराने व्हावं, विकासाच्या बाजूनं परिवर्तन व्हावं. पण उगाच काहीतरी पैशाच्या नावाने आणि काहीतरी उगाच चुकीच्या पद्धतीने परिवर्तन, असे परिवर्तन नकोय. या ठिकाणी पारनेर तालुक्यात आता विद्यमान आमदार विजय औटे आणि त्यांना संभाव्य टक्कर देणारा उमेदवार निलेश लंके, जर निवडणुकीला एकमेकांच्या समोर उभे राहिले तर तुल्यबळानं कोणाचं पारडं जड असू शकतं? आता कसं आहे त्याबाबत आज विद्यमान आमदारांचं किती काही झाले तरी विद्यमान आमदार एक सुसंस्कृत आहे. विजय औटे साहेब आम्ही त्यांना तसे मानत नव्हतो पूर्वी. पण एक या तालुक्या आमच्या पारनेर तालुक्यामध्ये कम्युनिस्ट विचारधारा किंवा सेक्युलरिझमची विचारधारा आहे आणि त्यामुळे विजयराव आमटे अत्यंत सुसंस्कृत आणि कधी खालच्या पातळीला न येणारा माणूस आहे, अतिशय प्रामाणिक माणूस आहे. त्यांचं पारडं केव्हाही जड जाणारच आहे असे. आणि एक त्यांनी मला एक त्यांचा अभिमान या गोष्टीत वाटतो, त्यांनी कॉम्रेड भास्करराव उठी, बाबासाहेब ठुबे, अण्णासाहेब हजारे या विचाराने जो तालुके विशिष्ट बन पाहिले. मी इतर तालुक्यातून आम्ही पाहतो ना इतकी वाईट अवस्था आहे राजकारणाची का आम्हाला आमच्यासारख्याला नैराश्य येतं का राजकारण मतंसुद्धा द्यायला जाऊन इतकी लोकं वाईट वागतात, इतके कार्यकर्ते वाईट राजकीय नेतेसुद्धा वाईट वागतात. पण विजयराव उठीने आमच्या तालुक्याचं म्हणजे शहाणपण टिकून ठेवलेले ही आहे. विजयरावला याच्यामध्ये निश्चित चांगल्या पद्धतीने मार्क द्यावाच लागतो. कोणते प्रश्न बाकी आहेत अजून या तालुक्यामध्ये? खरं तर पाण्याचा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणजे पिंपळगाव जोगाचं पाणी का ते या तालुक्यात आलं पाहिजे. आणि उद्योगधंद्याचं आता MIDC आलेली, पण त्या MIDC मध्ये सुद्धा गुन्हेगारी करणं नाही झालं पाहिजे असे. 15 वर्ष खुर्चीत असताना आमदारकीच्या 15 वर्षात पाणी प्रश्न सुटला नाही, यात विजयराव उटेंना विद्यमान आमदारांना अपयश आलंय का? अपयश म्हणण्यापेक्षा नैसर्गिक प्रश्न पाणी सगळं पुणे जिल्ह्याकडे, आमचं पारनेर तालुक्यात पाणी नाही का, नगर जिल्ह्यात पाणी नाही, सगळं पुणे जिल्ह्याकडे. त्यांना दादा काका म्हणून ते पाणी आणत, पण विजयराव औटे आणि आमदार अण्णासाहेब हजारे हे जे बरोबर असले ना हे निश्चित काहीतरी मदत करतील. आणि एक त्यांनी प्रयत्न केलेला पिंपळगाव जागेचं पाणी किंवा चिलेवाडीचं पाणी प्रश्न, चिलेवाडीचं पाणी बंद पाईपद्वारे पटर भागला आणण्याचे त्यांनी प्रयत्न करतात, ते करणार आहेत. एवढ्या लांबून पाणी आणण्यापेक्षा इथं धरण बांधणी होऊ शकत नाही का? तशी नैसर्गिक रचना धरण बांधण्यालायक नाही. जे सह्याद्रीचा जो पट्टा आहे डोंगररांगी, ती जुन्नर आंबेगाव खेड या भागामध्ये, म्हणून तिकडे धरण ज्यादा होतात. तसं इथं आता मग आमच्याकडे मांडवळ प्रकल्प आहे, काळू प्रकल्प आहे, मग इथं सुद्धा पाणी एवढं साचत नाही ना आमच्याकडे, मर्यादा पडतात त्याला. तुमचं नाव सांगा. माधव मारुती पठारे. तुमच्या मनात आमदार कसा असावा? जनतेच्या उपयोगीचा, गरिबाच्या उपयोगीचा असा असावा, लोकांची कामं करणारा असा असावा. कोण आहे असा? हा, कोण वाटतो असा? ज्याचं हे चरित्र आहे ना आतलं, काम क्रोध लोभ मद मच्छर ज्याचे गेलेत, तोच देव समजायचा, तोच आमदार समजायचा. अण्णा हजारेंच्या मार्गदर्शनाखाली उदयास आलेले राळेगण सिद्धी या गावामध्ये आपण आलो, अनेक नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या, त्यातून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्याचबरोबर त्यांच्या मनातला आमदार कसा असावा याची माहिती आपण घेतली. आणि ही सर्व माहिती आणि हे सर्व अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत शिवनेर प्राईमच्या वतीनं. अशीच माहिती, अशाच अपडेट्स घेण्यासाठी आम्ही जात आहोत पुढच्या गावात. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त आणि फक्त शिवनेर प्राईम. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.